आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राचा मुद्दा आहे तो अनलॉकच्या संदर्भातला. व्यापाऱ्यांचं आग्रही म्हणणं आहे की अनलॉक अधिकाधिक झालं पाहिजे आणि पुण्यातले व्यापारी आक्रमक झालेत. महासंघानं दुकानांची वेळ वाढवून मागितली आहे पण ती वेळ वाढवून मिळत नाही आहे आणि यासाठी घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन सुरू झालं आहे. गुडलक चौकामध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. तिकडे लक्ष्मी रोडवर सुद्धा व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन अशाच प्रकारचं आंदोलन केलं आहे. पुणे शहरातील 40 व्यापारी वेगवेगळ्या ठिकाणी मिळून हे आंदोलन होत आहे. सर्वत्र या व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा सुद्धा व्यापारी महासंघानं केला आहे. आपण अधिक माहिती घेऊया. चंद्रकांत पुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. हो मिलिंद, व्यापारी आज फक्त या गुडलक चौकातच उतरलेले नाहीत तर पूर्ण पुणे शहरात रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपण पाहतोय घंटानाद करतात, थाळीनाद करतात. कारण स्वाभाविकच आहे बेसिकली, कारण मुंबईमध्ये सर्व दुकानांची वेळ 11 पर्यंत वाढून दिली, 10 पर्यंत हॉटेल व्यवस्थापकांची, पण पुण्यामध्ये ती वेळ नाकारण्यात आलेली आहे. म्हणून हे सगळे व्यापारी संतप्त झालेले. फक्त ह्या गुडलक चौकातच नाही, लक्ष्मी रोड नंतर तिकडे सगळ्या पेठा अशा पूर्ण पुणे शहरातले 40,000 व्यापारी आंदोलनात सहभागी झालेले. या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की पुण्याला दुजा भाव का, आमचे व्यवसाय बुडलेत, कर्जबाजारी झाडूत आम्ही, म्हणून हे आंदोलन पेटत. मला सांगा समीर शेठ, तुम्ही आंदोलन का करताय? आंदोलन म्हणजे सरकारचे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला व्यवसाय करून द्या, कारण आमच्यावर डिपेंडन्सी खूप लोकांची आहे, स्टाफची आहे, भाडं चालू आहे, एमएससीबीचं. 4 वाजेपर्यंत आहे ना तुम्हाला? 4 वाजेत काय, किती लोक मला सांगा की बारमध्ये जातात किंवा हॉटेलला जेवायला जातात सगळे. आणि परत व्यवसायाची वेळ म्हणजे कामाला जायची वेळ आणि आमची व्यवसायाची वेळ एकच आहे, तो कामाला जाणार का हॉटेलला येणार. मग कमीत कमी आम्हाला संध्याकाळी वेळ वाढून दिली, तुम्हाला का नाही दिली? काय आता हे आम्हाला हे गुडच आहे की म्हणजे टास्क फोर्स म्हणजे हा एक कुठलं म्हणजे त्यांनी दुजाभाव करते तुमच्याशी, ते सरकार दुजाभाव करते माहित नाही, पण आम्हाला जर आमचा रेशो कमी आहे म्हणजे सामान्य माणसाला जर कळतंय तर सरकारला का नाही कळते, हेच म्हणणे आमचं. ओके, मला सांगा तुमचं कुठलं हॉटेल आहे, कुठं आहे, आणि गेले 2 वर्ष तुम्ही हॉटेल व्यवसाय केला, कोरोनामुळे खूप मोठा फटका बसला, कसा फटका बसला? सर, कॅफे CO2 हॉटेल म्हणून आहे आमच्या भुगावमध्ये. आता हे झालं आहे 15 महिन्यामध्ये आपल्याकडे 100 स्टाफ आहे, त्यांना आम्ही जितका समजत होतो आम्ही त्यांना सॅलरी दिलं आहे, सगळं त्यांच्या हे केलं आहे, पण सरकारने आम्हाला काही पण नाही दिलं. आम्ही MSEB बिल, GST आहे, प्रॉपर्टी टॅक्स आहे, काही वेवर मागितला होता आम्हाला, चालू करायला वेळ आम्ही मागितला होता. ॲटलीस्ट आम्हाला 11 पर्यंत व्यवसाय तुमच्या हॉटेल किती व्यवसाय किती हॉटेल 700 लोकांचे वर आमच्या असोसिएशनमध्ये पुण्यामध्ये ते साधारण खूप खूप जास्त आहे. म्हणजे शेठ, तुम्ही सांगा, काही लोकांनी आत्महत्या केली हॉटेल व्यवसायकांनी, किती व्यवसायावर फरक पडला, किती हॉटेल बंद झाले? कमीत कमी 40-50% हॉटेलं बंद झाली आहेत पुण्यात, आणि स्टाफला धक्का पडलेला आहे. स्टाफ तर परत गावाला गेलेत, परत त्यांच्या गावाला परत गेलेत, त्यांना परत कामाला यायचं, त्यांच्याकडे कामं नाही आहेत, त्यांचं घरभार कोण सांभाळणार कोण नाही आहे, कोणी गव्हर्नमेंट काही सपोर्ट करत नाही, त्यामुळं आमचं हे अजून चालू आहे. तुम्ही काय चंद्रकांत, फटका बसलाय असा 1.5 वर्षात अशी परिस्थिती आली आहे की हॉटेलचे बिलं सगळे चालू आहे, भाडं चालू आहे, स्टाफ आमचा सगळा घरी गेलेला आहे, तो परत यायला तयार नाही आहे. आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला बँकसुद्धा पैसे द्यायला तयार नाही आहे. GST आम्हाला भरायची आहे, बँक्सवाले आमच्या मागे लागलेले, एक्साईजचे आम्हाला साहेब 10 पर्यंत तरी करावं, 4 वाजतापर्यंत मी काय करणार, 10 पर्यंत तरी करावं तर आमचं काहीतरी चालेल. आज तुमचं कुठलं बाकारिका रेस्टॉरंट आहे ककरवे रोड, म्हणजे हॉटेल व्यवसायामध्ये फक्त जेंट्सच नाही तर महिलाही असतात, हे या निमित्ताने समोर येतात आणि त्या स्वतः आंदोलनात उतरल्या. आम्ही आमच्या आयुष्याची, मी माझं नाव वर्षा जोशी, बाकारिका रेस्टॉरंटची ओनर आहे, या पण कविता कुलकर्णी आहेत, आम्ही सगळ्या लेडीजनी, आम्ही काही लेडीज ह्याच्यामध्ये उतरलेलो आहे, आयुष्याची मेहनत आणि पैसा ह्याच्यावरती लावलाय, बँक लोन्स घेतलेली, आम्हाला बँक मॉनिटर देत नाही आहेत, आम्हाला जसं ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला ना व्हॅट माफ आहे, ना GST आहे, ना लाईट बिल काहीच नाही आहे, रेंट पण आम्हाला भरावे लागत आहेत, त्याच्यामुळे आम्ही खूप प्रॉब्लेममध्ये आहेत, आम्ही आता सर्व्हाइव्ह करू शकत नाही. आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की आम्हाला 6 ते 10 मध्ये आम्हाला परमिशन द्यावी. जे काही नागरिक आहेत ज्यांना हॉटेलमध्ये जायचंय तेच संध्याकाळीच येणार आहेत, तर काही सकाळी कोणी येणार नाही आहे, तर दुकानांना सकाळी परमिशन द्या, संध्याकाळी रेस्टॉरंट्सना परमिशन द्या, त्याच्यामुळे आमचाही बिझनेस होईल. आमच्याकडे जे कामगार लोक आहेत, जे सांगली कोल्हापूर जिकडे आहेत राहणारे, ती लोक पण आमच्याकडे कामं करतात, रोजगारही पुरते लोकांचं.
बर चंद्रकांत मी मी बारबेरी ची ओनर आहे आणि आम्ही हा प्रॉब्लेम गेले 1.5 वर्ष सहन करतोय. आम्हाला सरकारने कुठल्याच टॅक्समधनं सूट नाही दिली. महिन्याचा मीटर सुरू आहे. आमचे एम्प्लॉईज बेरोजगार झाले आहेत तरी आम्ही त्यांना रेंट त्यांना सॅलरी देतोय. आम्ही PF भरतोय. तर आमचं सरकारला हीच विनंती आहे की आमचं टायमिंग 10 वाजेपर्यंत करावं. बर चंद्रकांत मी येतो तुझ्याकडे परत. वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. जसं तू उल्लेख केला होतास की फक्त पुण्यात ते या गुडलक चौकात नाही तर आणखीनही वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. वैभव तू कुठे आत्ता उभा आहेस आणि पुण्यात अशा पद्धतीनं किती ठिकाणी आंदोलनं होत आहेत ही व्यापाऱ्यांच्या? मिलिंद जवळपास 28 ठिकाणी पुण्यातल्या व्यापाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. मी रविवार पेठेतल्या सोन्या मारुती चौकात आहे. इथला सराफ बाजार जो आहे या सराफ बाजारातल्या सगळ्या सराफांनी पुणेरी पाट्या ज्या आहेत त्या पुणेरी पाट्या छापून घेतल्यात आणि आंदोलन जे आहे घंटा आंदोलन घंटानाद आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने सरकारच्या भूमिका ज्या आहेत त्या अतार्किक कशा आहेत ते या पाट्यांमधून मांडायचा प्रयत्न केला आहे. लॉकडाऊन दुकानदारांना आहे, सरकार वेठीला धरते ग्राहकांना. ट्रॅफिकमध्ये वेळ जातो तासन तास. दुकानात 4 पर्यंत पोहोचणार नाही हमखास. मी करतो वर्क फ्रॉम होम, मला खरेदीला वेळ देणार कोण? अशा अनेक पाट्या ज्या आहेत त्या या सोन्या मारुती चौकामध्ये व्यापाऱ्यांनी घेतलेलं दिसतात. आपण दूरवर सुद्धा पाहू शकतो. सगळ्या बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपापल्या दुकानांसमोर हे सगळे व्यापारी थांबलेत आणि तिथं त्यांनी हे आंदोलन जे ते सुरू केलेलं आहे. इथले आंदोलनाचे कॉर्डिनेटर्स जे शहरभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अगदी लक्ष्मी रोडला इथं रविवार पेठेत सोन्या मारुती चौकात सगळीकडे सुमारे 40,000 व्यापारी शहरभरात वेगवेगळ्या ठिकाणी अगदी कोंढव्यापासून मध्यवर्ती पेठांपर्यंत सगळीकडे हे आंदोलन सुरू आहे. तुमच्या नेमक्या मागण्या काय? मुंबईला परवानगी दिली वेळ वाढवायची, पुण्याला ती दिली जात नाहीये. तुम्हाला तुम्ही जेव्हा बैठकीला जाता कोरोना आढावा बैठकीमध्ये तुम्ही चर्चा करता किंवा व्यापारी महासंघाकडून भूमिका मांडली जाते तेव्हा तुम्हाला काय सांगितलेलं होतं? आम्हाला दरवेळेला आश्वासन मिळालेत. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आमच्या बऱ्याच वेळा गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा त्यांच्या म्हणण्यामध्ये असं येतं की आम्ही मुख्यमंत्र्यांशी सल्ला घेतल्यानंतर त्याचा निर्णय घेण्यात येईल. पण आमच्या बऱ्याच वेळा आमचं नायनाट करून आम्हाला पूर्ण म्हणजे शब्दाचं पूर्ण दुरुपयोग करून त्यांनी आमचा आजपर्यंत हे प्रयोग झालेला आहे. कारण व्यापारी हा वारंवार देशाचा महत्वाचा भाग आहे. व्यापारावरती सगळा देश उभा असतो आणि व्यापारा जर तुम्ही अशा पद्धतीने जर दाबत असाल तर त्यामध्ये फार मोठं नुकसान आपल्या देशाचं आहे, आपल्या पुणे शहराचं आहे. आता पुण्याची संख्या ही कमी झालेली आहे, दिवसेंदिवस रुग्ण कमी झालेले आहेत. पण आता जर दुकानं तुम्ही जर 4 वाजेपर्यंत उघडी ठेवली त्याच्यानंतर दिवसभर रस्त्यावरती गर्दी असते, लोक कुठं फिरतात काय फिरतात कोणालाच कळत नाही, त्यावेळी करोना वाढू शकत नाही का? आमची एकच मागणी आहे की आम्हाला 8 वाजेपर्यंत दुकान उघडं द्या आणि शनिवार रविवारसुद्धा आम्हाला 1 आठवड्याची सुट्टी असेल आणि इतर दिवस पूर्ण दिवस 8 वाजेपर्यंत व्यवस्थित धंदा करू द्या, जेणेकरून जो व्यापार डुबीगाई गेलेला आहे तो परत पूर्ववत लवकरात लवकर यावा. आणि आता सणवार सुरू होणार आहेत त्यामुळे जर हे असंच जर पुढे राहिलं तर व्यापार करायचा कसा? हे आमचे लोकांचे पगार द्यायचे कसे? भाडे तर तुमचं लाईट बिल हे कसं देणार? कारण गव्हर्नमेंटकडनं आम्हाला कुठलीही सवलत मिळाली नाही आहे. आम्ही ती अपेक्षाही करत नाही कारण आम्ही स्वतः व्यापारी आहोत. आम्ही आमच्या हिमतीवरती सगळा व्यापार करून पुन्हा त्या ह्याच्यातनं सकाळातनं बाहेर येऊ, पण आम्हाला गव्हर्नमेंटची साथ मिळाली पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे? वेगवेगळ्या व्यापाऱ्यांमध्ये सर्वाधिक फटका कुणाला बसलाय? अत्यावश्यक सेवा वगळता बाकीचे सगळे व्यापारी जे आहेत त्या सगळ्या व्यापारी पेठा बंद आहेत. सेवा मेडिकलवाले किराणे यांना काही फटका बसलेला नाही. कापडवाले लोखंडवाले हार्डवेअरवाले सोने चांदीवाले यांना भरपूर फटका बसलेला आहे. अक्षरशः सोने चांदीच्या आमच्या बाजार आमच्या व्यापारात आम्हाला जी वेळ मिळली सकाळी 7 ते 11 4 पण आमच्याकडे गिराईक 11 नंतर चालू होतो. तर आमची एकच मागणी आम्हाला तुम्ही 11 ते 8 द्या. तुम्ही 9 तास म्हणताना आम्ही 9 तास मागतो तुमच्याकडं. 11 ते 8 द्या ते आम्हाला ज्यांनी आम्हाला आमचा धंदा करता येईल. आज तुम्ही गव्हर्नमेंटचे कामकार सुटतात 4-6 वाजता, आमची दुकानं बंद होतात 4 वाजता, त्यांनी खरेदी करायची कशी? सगळ्यांना अडचण आहे, आम्हालासुद्धा अडचण पडते. आमच्या घरची खरेदी करायला आम्हालासुद्धा वेळ मिळत नाही कारण 4 वाजता बाजार बंद होतो. आम्ही जायचं घरी तर काय करणार? मंडळी म्हणतात कुठे जायचं, कुठे जाऊ शकत नाही, बाजार बंद आहे. आमची एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला 8 तास म्हणताना आम्ही 8 तास मागतो. 11 ते 8 द्या, आम्ही व्यवस्थित धंदा करू आणि आमचा व्यापार झाला तर सरकारला महसूल मिळेल, सरकार चालेल, सगळं कारोबार व्यवस्थित चालेल. आमची एकच मान्य आहे की आम्हाला वैभव तू राहाच आपल्यासोबत, चंद्रकांतसोबत आणखीन काही व्यापारी आहेत. एक प्रश्न त्याला आणि मग पुन्हा तुझ्याकडे येतो. चंद्रकांत, आज तर हे प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे पण परवा व्यापारी आक्रमक भूमिका घेताना दिसत होते, आणखीन आक्रमक होण्याचा विचार आहे का काय व्यापाऱ्यांचा?
चंद्रकांतला आवाज आपला पोहोचत नाहीये. वैभव, व्यापाऱ्यांनी तर तसं बघितलं तर हे प्रतिकात्मक आंदोलन केलंय, थाळी वाजवा घंटा वाजवा आंदोलन, हे तू दाखवलेस तसे वेगवेगळे बॅनर हातात घेतलेले आहेत, पण आणखीन आक्रमक भूमिका घेण्याचा विचार आहे व्यापाऱ्यांचा? मिलिंद, पोलिसांनी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यायची तंबी दिलेली आहे. सगळेच पुढारी जे शहरातले ते या कोविडच्या काळामध्ये इतर कुठलंही आताताही पाऊल जे ते व्यापारी महासंघाने उचलू नये यासाठी सातत्यानं त्यांच्याशी बोलत आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती व्यापारी आक्रमक बोलताना जरी असले तरी भूमिका या अत्यंत संयमी आहेत त्यांच्या, किंवा आंदोलनं जी आहेत ती सुद्धा संयमी आहेत. फार काही आक्रमक भूमिका ज्या आहेत त्या घेताना दिसत नाहीत. हे आणखी काही आंदोलन जे आहे ते जवळपास त्यांनी आवरले 5 ते 10 मिनिटं घंटानाद केलेला होता. त्यांना विचारूया आपण, तुमच्या भूमिका इतर वेळी फार आक्रमक असतात मात्र आंदोलन फार सौम्य करताय तुम्ही. आणखी आम्ही काय कायदा हातात घेऊ शकत नाही व्यापारी असल्यामुळे आम्ही सौम्य आंदोलनच करणार, कारण आम्ही सुद्धा भारताच्या महत्वाचा घटक आहोत. भारत आम्ही व्यापाऱ्यांमुळे रेव्हेन्यू मिळतो, रेव्हेन्यू जनरेट होतो व्यापार झाल्यामुळे, तर आम्ही सुद्धा भारत सरकारला आर्थिक ह्याच्यामध्ये हातभार लावतो. राज्य सरकारने किमान जो महसूल मिळतो किंवा सरकारचं जे उत्पन्न आहे त्याचा तरी विचार करावा अशी मागणी या व्यापाऱ्यांकडून केली जाते. आणि या सगळ्या महसुलाची तरी किमान राज्य सरकारने या व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या महसुलाचा विचार करावा आणि वेळा ज्या आहेत त्या वाढवून द्याव्यात अशी मागणी केली. मिलिंद, बर, चंद्रकांत, व्यापाऱ्यांनी जी भूमिका घेतली ती आता प्रतिकात्मक आहे, पण पुढच्या 2 दिवसात आज उद्या परवामध्ये पालकमंत्री किंवा अन्य कोणी या व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहे? मिलिंद, या सगळ्या व्यापाऱ्यांना, व्यापारी महासंघाला अजित दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वर्षा पाटील या दोघांनी ऑन रेकॉर्ड आश्वासन दिले. गेल्या 2 बैठकांमध्ये गेले 15 दिवसापूर्वी आपण दिलेलं की तुम्हाला वेळ वाढून देऊ, पण राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाने टास्क फोर्सच्या निर्देशानुसार त्यांची वेळ वाढून देण्याची निर्णय नाकारलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ हे आघाडी सरकारमधलं कुठेतरी अंतर्गत मतभेद आहेत का असा एक आरोप होताना दिसतोय. कारण मुद्दा असा आहे, तुम्ही मुंबईला जर वेळ वाढून देतो व्यापाऱ्यांना मग पुण्याला का नाही, हाच प्रश्न महापौरांनी विचारलेला आहे आणि हाच प्रश्न आता हे सगळे व्यापारी विचारतात. फक्त लक्ष्मी रोडचेच व्यापारी नाही तर सगळे पुणे शहरातले सगळे हॉटेल व्यावसायिक असतील, इतर दुकानदार असतील, चैनवाले असतील, हे सगळे आज इथं रस्त्यावर उतरले. हे खरं तर मानवी साखळी काढणार होते गुडलक चौक ते तिकडे पादुका चौकापर्यंत, पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली म्हणून ह्या गुडलक चौकामध्ये घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन करतात. आपण पाहूया हे सगळं व्यापाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय, तुमचा कुठला व्यवसाय आणि का तुम्ही आंदोलन करता? सर, मैं हिंदी में बोल रहा हूँ, मराठी नहीं समझ. सर, हम लोग चाहते हो कि सरकार से ये चाहता हूँ हमारा होटल अभी सर मेरा स्टेटस होटल साधु पेशानी साहब फार्मर चैम्बर पुणे कैंप, हम लोग चाहते सर अभी 2 साल हो गया सर हमारा होटल अभी चालू नहीं था बीच में, अभी 4 बजे तक चल रहे, लेकिन हम लोग ये चाहते हो कि सर पहले जैसा चालू था ऐसा ही टाइम बढ़ा के चाहिए. अच्छा सर, सर मैं ये बोलना चाहूँगा महाराष्ट्र गवर्नमेंट से, महाराष्ट्र से दमन दीव का बॉर्डर लगता है और दादा नगर हवेली गुजरात छत्तीसगढ़ और मध्य प्रदेश हर जगह 24 घंटा चालू है, ये महाराष्ट्र में क्या है? महाराष्ट्र में क्यों बंद है ये आपकी डिमांड? माझं नाव राम गाडवे, मी सेनापती बापटोला इटारणी रेस्टॉरंट रुपटा बंगस रेस्टॉरंट तिथे जॉब करतो. 4 पर्यंत टाइम सध्या पुण्यामध्ये आहे, 4 पर्यंत चालू ठेवून आमच्याकडे एकही येत नाही. बर, चंद्रकांत, हे केवळ इथेच नाही तर सरसकट व्यापाऱ्यांचं किंवा प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांचं हे म्हणणं आहे, किंवा जे दुकानदार आहेत त्यांच्यापैकी अनेकांचं हे म्हणणं आहे, सोनं चांदीचे व्यावसायिक आहेत त्यांचं की 4-4 कोणी